गोकुळ ची 61 वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी प्रमाणे गोंधळी वातावरणात पार पाडली। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांनी विषय मांडून आवाज मतदाने मान्य केले। यावेळी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभा संपल्यानंतर समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली आहे। अवघ्या एक तासात सभा उरकली, विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे न जाता ही सभा उरकण्यात आली अशी टीका शौमिका महाडिक यांनी केली आहे। तर संपूर्ण सभा केळीमेळीच्या वातावरणात पार पाडली असा दावा चेअरमन अरुण ढोंगळे यांनी केला आहे। आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील। मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील। पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण। पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर, डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर, मोबाईल नंबर 98 60 40 66 07, 88 30 77 18 07। जेव्हा प्रश्न विचारण्याची वेळ आली तेव्हा सोयीस्कररित्या चेअरमन साहेबांनी सांगितलं डायरेक्टरांनी बोर्डात प्रश्न विचारायचे सभासदांनी इथं हे ठरावधारक आहेत त्यांना सुद्धा विचारायची संधी दिलेली नाही। त्यांनी माझा प्रश्न राहिला संचालक म्हणून मी बोर्डात विचारण्याचा, मला चार भिंतींच्या विचारायचे नाही आहेत, मी विचारून विचारून दमली आहे चार भिंतींच्या, मला माहिती आहे त्यांची उत्तरं काय येणार आहेत, त्यांनी तीच उत्तरं इथं लोकांच्या समोर देणं अपेक्षित होतं, म्हणून तर मी एवढा अट्टास केला होता की तुम्ही आम्हाला इथे संधी द्या विचारायला। शेवटी संचालक म्हणून मला या सभासदांनी निवडून दिलेलं आहे, त्यांचा आवाज मी बनणं इथं अपेक्षित आहे, तुम्ही मला बोर्डात बोला चार भिंतींच्यात काय असेल ते मी टिकवून घेऊ, हे प्रकार तुम्ही मला सभासदांच्या समोर सांगायचे नाही। शेवटी संचालक म्हणून मी बोर्डात प्रश्न विचारणार का बाहेर प्रश्न विचारणार हा सर्वस्वी माझा अधिकार असला पाहिजे। नाही घेऊ शकत, तुम्हाला मी आल्यालाच सांगितलं, पहिलाच ते घाबरलेले आणि मुळात बंटी पाटलाच्या हिम्मतच नाही ते समोर उत्तरं देतील, नाहीतर त्यांनी मला येऊन दिलं असतं पुढं। मगापासून मी रिक्वेस्ट करते मला पुढे यायचं आहे, मी वरती जाऊन प्रश्न विचारते पण ते मला पुढे यायची संधी देत नाही आहे, कशाचीच उत्तरं देत नाहीत। सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं अशा सभेमधून मिळणं अपेक्षित असतं, समांतर सभा घेऊया ना। समांतर सभेत सांगते मी, चला बऱ्याच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती, तुम्ही सुद्धा प्रश्न उत्तर मी सर्व वाचून देणार, सगळे वाचून दाखवले, आमची उत्तर वाचून दाखवले। अव्वाल सराव जी प्रश्नपत्रिका वाचली गेली होती तिची मंजुरी सभासदांनी दिलेली आहे, 5200 सभा जी सभा असतील उपस्थित झाली आणि ही सभा काही लोकांना चालावी होती का नाही मला माहीत नाही, हा विषय त्यांचा विषय आहे, पण आमच्या लोकांना आम्हाला सभा सभा चालू असल्याकारणानं सगळे वाचन पत्र सगळे विषय मंजूर झालेले आहेत, ऐतिहासिक विषय मंजूर झालेले आहेत आणि ह्यासाठी जे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मंडळी सभासद बंधू असतील पोलीस यंत्रणा असतात सर्वांनी आम्हाला सहकार्य आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी फार मोठं आम्हाला सहकार्य सभा फार यशस्वी मिळालेली आहे, त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो। यशस्वी म्हणजे चांगल्या प्रकार कारणच नाही ना साहेब, सभासदांनी प्रश्न विचारत असतात, संचालकांनी प्रश्न विचारत असतात, संचालकांनी बोर्डात विचारत असतात, ती मित्र सांगितलं बोर्डात तुम्ही विचारा तर मग सभासद विचारलं पाहिजे, मान्य केलं नाही किती वाचले सगळे वाचले आणि त्याने जे आता रस्त्याला येताना बोर्ड लावले होते त्या बोर्ड सगळे उत्तर घेत होते, त्याने जे प्रश्न दिले होते लिखी तेच बोर्ड होते त्यामुळे सगळे वाचले वेगळं काही नव्हतं, तरी सुद्धा त्यांचा आवडतोय कशासाठी काय होतोय असा मुद्दा आहे। ऐकून घ्या, जर एखाद्या माणसानं ऐकून घ्या काविळ झालं ऐकून घ्या आणि त्याला पिवळं दिसलं मी काय करणार, बाहेरच काही नाही हो त्याला उपचारच करून घ्यायला पाहिजे। तुम्ही शेवटपर्यंत माईक दिला नाही खाली, शेवटपर्यंत माईक दिला नाही खाली, माईकचा आवाज दिल्यानंतर बंद हो।
मी आधी आज सांगतो सभासदांनी बोलायचं आहे की आजच्या मीटिंगला संचालकांनी बोलायचं नाही. मी त्यांना काही सांगितलं होतं, काही उत्तर दिलं होतं, आम्हाला कोणा आवाज दाबायचा नाही आहे, आम्ही सगळ्या बोलून होता. त्या येऊन माईकवर जे बोलतात ना ते संचालकांनी बोर्डात करायच्या. तुम्हाला आज सांगतो की गेल्या 2.5 वर्षात ते डायरेक्टर आहेत, निम्म्याच्यावरती ते गरज राहील, गरज चिट्टी आमच्याकडं.